विजयामध्ये आम्ही कुठलाही माज आणत नाही आणि पराजयामध्ये आम्ही काही खचत नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सरकार ही सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता महत्त्वाची आहे म्हणून आम्ही सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता सत्ता ही साधन आहे म्हणून समजतो. पण काँग्रेसने विचारमंथन केलं पाहिजे की हे कशामुळे झालं. तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटारडेपणा केला, जनतेला कन्फ्यूज केलं, जनतेला खोटं बोलले आणि त्याचा बदला जनतेने घेतला. कोणतंही खोटेपणा जास्त दिवस चालत नाही. हरियाणामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला जो भाजपचा विजय दिसतो आहे, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीने केलेला खोटारडेपणा उघड झाला. आणि सर्वात महत्त्वाचं, राहुल गांधी यांनी आता देशामध्ये आरक्षणाची गरज नाही, म्हणजे भारत देशामध्ये ओबीसी एसटीला आरक्षणाची गरज नाही असं जे अमेरिकेत जाऊन बोलले, त्यामुळं मागासवर्गीय जनता, आदिवासी जनता आणि ओबीसी समाज आणि इतर जाती ज्या ज्या आरक्षण घेतात या देशातल्या, त्या सर्व जातींनी हे ठरवलं आहे की राहुल गांधींच्या पोटातलं उठावर आलं, राहुल गांधी आरक्षण विरोधी आहे. राहुल गांधींनी म्हटलं आहे की या देशामध्ये आरक्षणाची गरज नाही आणि म्हणून देशाची जनता ज्या ज्या निवडणुका पुढं होतील त्या त्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांचा आरक्षण विरोधी चेहरा हा त्या ठिकाणी बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकसभेतला जो खोटारडेपणा तुम्ही केला काँग्रेस पार्टीने, तो आता जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.